खबरदारीचा उपाय म्हणून वसमत शहर पोस्ट इथं अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ईद निमित्त बैठक संपन्न झाली आहे. वसमत शहर पोस्ट इथं हिंगोली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाशमी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस स्टेशन इथं रमजान ईद निमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आणि 14 एप्रिलपासून रमजान महिन्याला सुरुवात झाल्याने याच अनुषंगानं उपवास सोडण्यासाठी मस्जिदमध्ये विविध फ्रूटसह मुस्लिम बांधव गर्दी करत आहेत. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 5 पेक्षा जास्त नागरिक मस्जिदमध्ये येऊ नयेत असं आवाहन करण्यात आलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक खारडे, पोलीस उपनिरीक्षक बर्गे, राजू सिद्दीकी, रवी ठेंबरे, कृष्णा चव्हाण, शंकर हेंद्रे, विवेक गुंडरे, हकीम साहेब आणि सर्व पोलीस कर्मचारी मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रीधर वाळवंटे, SBN मराठी न्यूज, वसमत, हिंगोली. सध्या आपलं संपूर्ण राज्य तसेच आपला हिंगोली जिल्हा जो आहे तो कोरोनासारख्या महामारीने फार मोठ्या प्रमाणात ग्रासलेला आहे आणि 14 एप्रिलपासून रमजान महिना सुरू झालेला आहे. या रमजान महिन्यात जे आहेत मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात नमाजासाठी एकत्र येतात. त्यानंतर त्यांचा जो रोजाचा उपवास असतो तो उपवास सोडण्यासाठी विविध खाद्यपदार्थ घेण्यासाठी रस्त्यावर येतात, एकत्र जमतात. तर या अनुषंगाने आज आम्ही वसमत शहरामध्ये खबरदारीचा उपाय किंवा कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता सर्व मुस्लिम बांधव जे आहेत त्यांचे मौलाना, इमाम, मुफ्ती तसेच नगरसेवक यांची एक छोटीशी बैठक आयोजित केलेली होती. त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो पवित्र जो रमजान महिना आहे त्याचा पण त्यांचे जे धार्मिक उद्देश आहेत तो सफल व्हावा, तसेच जे शासनाने जे काय मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत त्याचं पालन करावं आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत व्हावी. राज्य शासनाचे आदेश त्या पद्धतीने आलेले आहेत, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सर जे आहेत ते आपल्या हिंगोली जिल्ह्याकरता ते आदेश ते काढतील. माध्यम से पोलीस प्रशासनने आज जो गाइडन्स दिया आहे महाराष्ट्र शासन के अधीन रह के कि मस्जिद के अंदर 5 से ज़्यादा लोग नमाज न पढ़े, लेकिन हमने प्रशासन को बताया कि भाई हम सारे प्रशासन के दिए हुए नियमों के हिसाब से ही नमाज़ पढ़ रहे. एक आधी मस्जिद है जहाँ पे कुछ कम ज़्यादा लोग हो रहे तो भी आज से हम वो सारे पाबंदियाँ करेंगे ऐसे हमारे. तो मैं आज इस चैनल के माध्यम से आप लोगों से गुजारिश करता हूँ कि भाई रोज़े के अंदर खूब इबादत करें, रोज़े नमाज की रोज़े की पाबंदी करें. तो एडिशनल SP और DYSP साहब, इन्होंने रमज़ान ईद के बारे में और रमज़ान कैसा ये करना चाहिए इसके बारे में जो गवर्नमेंट के गाइडलाइंस है वो बताए और उस गाइडलाइन पे बसमत के तभी उलमा, हर मस्जिद के सदर कि आज के बाद मस्जिद में 5 आदमी के ऊपर नमाज नहीं ये अदा करेंगे, प्रशासक का पूरा ख्याल रखते हुए सहकार्य करेंगे और रोज़दारों की दुआ अल्लाह ताला कबूल करता, इसलिए घर में नमाज़ पढ़िए और घर में से ही दुआ करिए कोरोना बीमारी को जाने के लिए. बस इतना कह के मैं